कॅप्टन इमिजिएटली तुमकां वॉटर इनटेक तुमचो वाडोवचो पडटलो. डायट्री हांवें फॅक्टर्स तुमकां ऑलरेडी सांगल्यात ते मॉडिफाय करचे पडटले. जर खंयचोय फूड आयटम तुमी चड प्रमाणांत खातात तो जरा कमी करा किंवा कट ऑफ करा सध्या, आणि ते मेटाबॉलिक प्रोफाईल करून तुम्ही स्पेशलिस्टाक दाखयात. मातसो डॉक्टर, ही जी कार्यावळ आसा हॅलो दोतोर, तेचो महत्वाचो भाग जर आसा तर होच की लोकांक एका नव्या विषयावेली आनी बरीचशी माहिती मेळटा. लायक फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सांगले की मेटाबॉलिक टेस्ट आसा जी म्हटलं की ताज्या वरून तुमकां कळटलें की आमी खुबशे फावटी अशें गृहीत धरता की ना ताका आपल्याक एक स्टोन जावपाची टेंडन्सी आसा किंवा म्हज्या फॅमिलीन आसा अँड वी फील दॅट देर इज नथींग कॅन बी डन अबाउट इट. पण तुम्ही सांगला ते जर जर मातशें जर फुडें कॅरी ऑन करत जाल्यार अशें समजता की बाबा ताका खंयच्या प्रॉडक्टाचो जो हें आसा म्हणजे फॉल्ट खंय आसा ती डिटेक्ट जाली जाल्यार एक्झॅक्टली दॅट कॅन बी कंट्रोल किंवा दॅट कॅन बी क्युअर्ड ऑल्सो. म्हणजे हो जर ते टेंडन्सी दो ही त्याची फिजिओलॉजिकल आसा टेंडन्सी तरी सुद्दां तो ओवरकम करूं येता. आणि जसे असे जे रुग्ण येत असतात की ज्यांना परत परत जाता, म्हाका दिसता त्यांच्या खातीर दीस कॅन बी अ व्हेरी म्हणजे आता पहिली हे टेस्ट चड अवेलेबल नसताले. आता हे प्रॉपर स्टँडर्ड रिकरंट स्टोन प्रोफाईलच म्हणतात ताका. अच्छा, मेटाबॉलिक प्रोफाईल बरेचसे लॅब्स करतात आणि ताजेर सर्टन व्हॅल्यूज आमकां मेळटात आणि त्याप्रमाणे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स असतात. सो हे आता एकदम वेल एस्टॅब्लिश असा. आमचे कडे जे सेकंड टाइम जे स्टोन जाऊन येतात, ऍडमिट जातात किंवा प्रोसिजर करचो पडटा, ज्या आम्ही रिकरन्स लेवल करता किंवा यंग वयाचे लहान भुरग्यात जर जाता जनरली किती तरी मेटाबॉलिक फॉल्ट असता आणि तो आम्ही आयडेंटिफाय करून ताका कंट्रोलात दवरपाक शकतात. मेडिकेशन्स, डायट, फ्लुइड इनटेक हे सगळे कॉम्बिनेशन थेरपी जाऊन ताजो ट्रीटमेंट व्यवस्थित करपाक जाता. आता म्हाका जाता स्टोन आपूण सहन करीत रावतलो हे दीस गेले. आता वी कॅन टेक द नेक्स्ट स्टेप, इवॅल्युएट प्रॉपरली अँड डू समथींग बेटर फॉर देम. बरं, म्हाका तेच सांगता की हांव म्हणलो की हॅलो दोतोर सारखी जे कार्यो त्यांना लोकांक वेगवेगळ्या विषयाची बरीच माहिती मेळटा. युजली ताका एक्सेस आसनात कारण दे ऑल्सो डोंट गो विथ डिस्कस विथ द डॉक्टर. आणि सांगा डॉक्टर की डॉक्टर आमकां कॉल आयल्लो आसा. हॅलो हॅलो, या गुड इवनिंग डॉक्टर. गुड इवनिंग. गुड इवनिंग डॉक्टर ससगिरी. गुड इवनिंग. हांव प्रसाद उलयतां इब्रामपूर फ्रॉम पेरनेम. आ विचारात डॉक्टर, म्हाका ही जर क्वेश्चन विचारलें, उदीक पियाल्या उपरांत एक 5 मिनटां भितर जर युरीन पास जाले जाल्यार कितें प्रॉब्लम काय इज नॉर्मल रुटीन ते? आतां दोन प्रश्न आसा, एज कितली आनी उदक कितलें पिलां? उदीक इन एवरी डे जर काउंट केलें जाल्यार इन एन एवरेज 2 लिटर ते भितर दोन ते सवा जाता. नाही म्हणजे एट अ मनशे त्या फावटी तुम्ही एक ग्लास फुल पिता अशी ते विचारता. 250 ml. 250 ml. आणि एज कितली आसा? अराउंड 30. सो त्यांचे मत की म्हणजे अराउंड 1 ग्लास पिल्या उपरांत त्यांना एक 5 मिनिट. कितले वेळा नंतर जाता उदक पिल्या नंतर? ऍटलीस्ट 5 ते 6 मिनिटांनी, 10 मिनिटां पहिलीच युरिन पास जाता. आणि सदांच दर वेळा उदक पिले की जाता? हय. आणि रातीने उठचे पडता? बरे, तुमका डायबिटीज ची फॅमिली हिस्ट्री असा? माय फादर बट मदर तर काहीच ना, बट बरे मामा मामा मावशी मामा मावशी असं हे दिसत ना. तुम्ही तुम्ही जस्ट आता सगळ्यांची फिजिओलॉजी सेम नसता. काही लोकांक उदक पिल्यानंतर युरिन बेगीन पास करपाची टेंडन्सी असता, पण एक प्रिकॉशन म्हणून तुम्ही तुमचे युरिन टेस्ट करा आणि शुगर चेक करून डायबिटीज ना इतले रूल आउट करा. डायबिटीक पेशंट्सात पॉलीयुरिया प्रकरण जाता आणि परत परत लघवी करची पडता. सो इतलेच प्रिकॉशन घ्या आणि चेक केल्यावर बरे असे माझे मत असे. पण तुमका जर काही त्रास जायना जाल्यार माका दिसना किती चिंता करची गोष्ट असा. म्हाका सांगता डॉक्टर, तुम्ही आणि एक आता मध्ये एक सांगले की लहान भुरग्यांक सुद्धा स्टोन जाऊ शकता. मला सांगा म्हणजे अप टू व्हॉट एज तसे जाऊची शक्यता असतं? आम्ही 1 वर्षाचे भुरग्याक 1 सेंटीमीटरचो स्टोन ऑपरेट केला. गेल्ले महिन्यातच 9 वर्षाच्या भुरग्याक 1 सेंटीमीटरचो स्टोन युरेटरात अडकून ताका आमकां दोन्ही हांकां आम्ही लेझर पद्धतीन स्पेशल दुर्बीण घालून विदाउट ऑपरेशनच ट्रीटमेंट केलें. आता इतले लहान भुरग्यांक आम्ही मेटाबॉलिक इव्हॅल्युएशन करून तांकां जे ऑक्झलेट कंटेंट चढ वताले युरिना त्याप्रमाणे आम्ही तांकां मेडिकल ट्रीटमेंट दिल्या व्यवस्थित. आणि 1 वर्षाची भुरगे आम्ही 2 वर्ष पहिली केले, ते अजून बरं असा. आणि हो रिसेंटलीच केला, हाजे अजून प्रोफाईल जाऊन ताजे ट्रीटमेंट जाऊन पळोवचे पडटले. पण तांकां भुरग्यांत तर डेफिनेटली किती तरी मेटाबॉलिक हे मेळता जनरली. अच्छा, मातसो डॉक्टर आमकां फुडलो कॉल आयल्लो आसा. हॅलो हॅलो
मुतपाची साईज लहान जायत असता ना, मुतपाची साईज लहान, हा हा, तर ते ओपन केले तर त्याका दोतरान सांगले की डेली त्याका एक दिसा आड ओपन करपाचे, हे दिला कॅथेटर दिला, कॅथेटर हा, तो त्याका आणि किती उपाय असा किती असे किती नक्की किती प्रॉब्लेम झाला, ऑपरेशन झाले? पहिली माझी लाईन साईज बारीक बारीक जायत गेली, मागीर ती माझी दोतरांकडे ऑपरेशन करून ओपन केल्या, आणि मागीर त्यांनी दोतरान मला सांगला त्याचा उपाय काय ना, असं एक्सरसाइज करून जाय कॅरेक्टर घालून भीतर. नाही पण तुमची एज कितले? एज 50. 50 माहिती तुम्हाला असे म्हणजे लगवेतला रगत भी पट्टाले? ना ना तसे काय जातो, साईज कमी झाली, बारीक बारीक जायत गेली आणि मूत कित्या लागून, पण कित्या लागून झालं, किरे प्रॉब्लेम असं सांगले डॉक्टरान? दोतरान सांगले की त्याचे मास भीतरसून वाटतं असे कितीतरी, अपियर्स टू बी प्रोस्टेटचे असते. हा पण मागीर ताका सोल्युशन असा आहे, तुम्ही कॅथेटर घालून कितले दिस दवरतले, ताका व्यवस्थित तुम्ही स्पेशलिस्ट दाखवून चेक करून त्याचे सोल्युशन करून घ्या. ना त्यांनी कॅथेटर घालून करून सांगला ना, एक 5 मिनिटं दौरपाचे आणि काढपाचे सांगला, मला असं त्यांनी ट्रेनिंग दिला. तुमका ते प्रोस्टेटचे ऑपरेशन केला तर? प्रोस्टेटचे नो, ते भीतरसून ती लाईन वडली करून दिला, ओपन केला म्हणून त्यांनी सांगला मला. पण ओपन ऑपरेशन केला काय दुर्बीण वाटे केला? दुर्बीण वाटेन केला. तुमचे कंडिशन एखाद वेळेस त्या स्ट्रिक्चर म्हणतात, सो ते स्ट्रिक्चरच्या ट्रीटमेंटा खातीर तुमका असे उपाय दिला असतलो, पण जर ते परत परत वाट बारीक जाता जाल्यार ताका ऑपरेशन करून वाट रिस्टोर करची पडटा, ताका युरेथ्रोप्लास्टी म्हणतात. हे रिपोर्ट्स पळयले शिवाय सांगप कठीण, पण चड करून तुम्ही सांगता ताज्या वयल्यान असो उपाय दिसता म्हाका. हा म्हणजे बेसिकली डॉक्टर मच्छा आता स्ट्रक्चर असे सांगा, म्हणजे व्हॉट यू मीन बाय स्ट्रक्चर? स्ट्रक्चर म्हणजे युरिन पॅसेजा भीतर स्कारिंग जाऊन युरिन पॅसेज बारीक जाता. आता ताका वेगवेगळी कारणं असतात, ताका इन्फेक्शन हे कारण असतं, किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट इंजरी जाऊन युरिन पॅसेज डिसरप्ट जाता, वेहिकल ॲक्सिडेंट जाऊन सगळे भागाक मार लागून स्ट्रिक्चर जाता, म्हणजे वाट, सो इन्फेक्शन किंवा डायरेक्ट इंजरीन जाता. तिसरी गोष्ट हे जाता इन्स्ट्रुमेंटेशना लागून जाता, युरिन कॅथेटर सपोज मूत बंद झाले जाल्यार कॅथेटरा लागून इंजरी जाता, किंवा कितें युरिनरी प्रोसिजर करतात त्या इन्स्ट्रुमेंटेशनान सुद्धा केन्ना केन्ना स्ट्रिक्चर जाता. सो हे कारण असतात स्ट्रिक्चराक. पहिली एंडोस्कोपिक ट्रीटमेंट हो युजली फर्स्ट स्टेप असता, तो जर चलना जाल्यार आतां बेटर टेक्निक्स असतात ज्याका युरेथ्रोप्लास्टी म्हणतात. आम्ही ते जो पॅसेज खराब झाला असता, स्कारिंग झाला असता, तो काढून आम्ही नॉर्मल टू नॉर्मल पॅसेज जोड रिस्टोर करत. डॉक्टर मस्त आम्हाला कॉल आला असा. हॅलो हॅलो हॅलो, हा विचारात, मात्र मोठ्यान उलयात. हा हॅलो, हा डॉक्टर, हा ते हेका लागून विचारपाक जाय आसले, मुतपाक सारखे जायना न्हू, तेका कितें करपाक जाय? नाही मुतपाक सारखे न जावपाची कारणां खूप असतात. तुमची एज कितें आनी कितें नक्की प्रॉब्लेम? सारखे जायना म्हणजे केन्ना? सकाळचे जायना, रातचो मदीं उठचो पडटा, कमी जाता? मदीं उठचो पडना म्हणल्यार हे जेवन बीन जातकूत न्हिदतकूत बीन सारके मुतपाक. एज कितली? एज कितले म्हटले? 44. 44. आणि हो तो प्रॉब्लेम केन्नाच्यान सुरू झाला? एक 1.5 वर्ष सांगून. तुम्ही किती अल्ट्रासाऊंड बी केला? ना ना अजून काय. काय स्ट्रेस बी कायच करू ना? तुमका डिटेल टेस्टिंग करचे पडटले, कारण या वयाचेर असे जावपाक जायना. युरिन ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी करून पळोवची पडटली आणि त्याप्रमाणे तुमका ट्रीटमेंट घेवची पडटली. हे असेच सहन करत रावले जाल्यार त्रास जावपाक शकता. सो बेसिकली तुम्ही हे टेस्ट करून तुमच्या डॉक्टराक, फॅमिली डॉक्टर किंवा स्पेशलिस्टा दाखवल्यार बरे. बरोबर, ही सुद्धा एक अतिशय महत्वाची गजल असा की असे एक वर्षांचे घडीने असे दुयेंसा अंगार काढू नये, आणि स्पेशली वेन द यंग पर्सन दिस इज ऑल्सो रॉंग. मागीर तुम्ही डॉक्टराकडे बेगोबेग गेल्या बरे. डॉक्टर आमकां फुडलो प्रश्न आयलो असा. हॅलो हॅलो हॅलो, हा मातशे मोठ्यान उलयात. हॅलो, हा विचारात. पणजेचे नाव सागर उलयतालो. हा विचारात. हांव लास्ट 12 वर्सांच्यान बेडार आसा, म्हाका आतां 42 इयर्स आसा. आनी उदेन म्हाका कॅटरीज आसा. लास्ट मदीसो कॅटरीज काडलो, मदीसो हांव कोण कॅटरीज यूज करतालो, तेज्या पासून म्हाका किडनी इन्फेक्शन जावपाक लागली, म्हणजे सूज येवपाक लागले, युरिनचे पस येवपाक लागलो. तेज्या उपरांत मेडिकलान म्हाका एडमीट बीन करून 5 दिसां उपरांत मातशें नॉर्मल जाल्या उपरांत मागीर परत तेंच्यांनी हांवें कॅटरीज घालचो पडटलो म्हणपाक लागले. आनी आतां सद्याक 6-7 म्हयने कॅटरीजूच आसा,
आणि पण माका इतके म्हणे म्हणे हांव चेंज करता कॅटरेटर आणि वयल्यान म्हाका परत परत इन्फेक्शन जायत रावता म्हणजे परत कसं येता युरिनच्यान आणि मातशें कितें खाल्ल्या उपरांत मातशें जळजळ्या भशेन जाता आणि म्हणजे पयली चेंज केल्या उपरांत जायत दीस मातशें बरें नॉर्मल वयता मागीर परत हें इन्फेक्शन सुरू जाता सद्या हांव पोर्ट्रेट MB6 कंटिन्यू घेता कसली टॅबलेट पोर्ट्रेट MB6 टॅबलेट न्ही लिक्विड ते घेता ते चालू आसा कंटिन्यू आणि जळजळ्या भशेन जाता मदीं एज कितले एज कितले म्हटले 42 आणि ह्या युरिन इन्फेक्शनाचो आणि हेजेर पित्ताचेर किंवा आय सायडाचेर किती इफेक्ट जाता ते दोनूच प्रश्न आणि हेका कॅटरेक्ट काढपाक उपाय म्हणजे नॉर्मल असे पास जावपाक नॉर्मल पास जातले माझे मदीं मातशें इन्फेक्शन जाले उपरांत मागीर तेजेर हे केलें आतां नॉर्मल जायना प्रेशर मातशें जाल्यार कॅथेटर घालून आनी पूण म्हाका ते कॅथेटर काडपाक जाय तेका कितें उपाय बट कितें कारण कितें अशें तुमकां सांगलां डॉक्टर कित्या खातीर तो घातला तो हांव बेडार आसा म्हळ्यार हें पास आसा नाही बेडार आसा कारण कितें स्पायनल इंजरी स्पायनल इंजरी जावन पॅरालिसीस जाल्ली आसा म्हणजे तसे सेन्सेशन असतं सगळे एक साईड मातशी वीक असा बाकी मातशी एक साईड वीक आसा पहिली सेन्सेशन नसले कॅथेटरान कॅथेटरान तुमकां इन्फेक्शन जर परत परत जाता जाल्यार ताका दुसरो उपाय जर पॉसिबल असलो तुमकां अटेंडंट हेल्प असली जाल्यार मागीर ताका क्लीन सेल्फ कॅथेटरायझेशन म्हणतात CSIC म्हणजे क्लीन इंटरमिटंट कॅथेटरायझेशन म्हणजे नर्व सप्लाय स्पायनल कॉर्डची ब्लॅडराक नर्व सप्लाय डॅमेज जाल्ल्यान ब्लॅडर फंक्शन जायना सो युरिन भितर उरून इन्फेक्शन जाता सो ते ब्लॅडर एम्प्टी करपाक जाय सो कॅथेटर घालून दवरलो आणि डायबिटीक असलो जाल्यार इन्फेक्शन वारंवार जावच्या पेक्षा इंटरमिटंट कॅथेटरायझेशन म्हणजे दर 2-3 वरान ब्लॅडर घालून तो ब्लॅडर एम्प्टी करून कॅथेटर फ्री लाईफ आणि इन्फेक्शन फ्री लाईफ जगा पॉसिबल अच्छा डेफिनेटली देर इज अ रे ऑफ होप म्हणजे समथिंग कॅन बी डन मात्र डॉक्टर हाका आणि किती सर्जिकल ह्याचे किती बेनिफिट बी मिळू शकता ते तरेतरेचे स्पायनल इंजरीज असतात न्यूरोजेनिक ब्लॅडर बरं डिटेल्ड इव्हॅल्युएशन करून कसे टाईपचे असतात त्याप्रमाणे मेडिकल ट्रीटमेंट फिजिओथेरपी इलेक्ट्रो स्टिम्युलेशन हे तरेतरेचे उपाय असतात बरं डॉक्टर आमचा प्रश्न एक आलो असा हॅलो हा लक्ष्मण एंडे उलयता लक्ष्मण बाब प्रश्न विचारात हॅलो हा विचार हा म्हाका किती बारीक बारीक मुतोंग जाता प्रॉब्लेम किती हा म्हाका कळना थोडे जाता सदांच केन्नाच्यान आता खूप वर्सां दोन वर्सां जाली हांवें मुळगो घराक दाखयलेले आ बरें तुका कितली वर्सां म्हाका 76 क्वार्टर सेंचुरी म्हणले एकूण तुका प्रोस्टेट प्रॉब्लेम असपाची चान्स आसा ते मुताचे वाटे मास वाढून तुजी मूत बारीक जाला असतले असे दिसता ताका उपाय असा मेडिकल ट्रीटमेंट असा ताजी सोनोग्राफी ब्लड टेस्ट करून चेक करा तुमचे फॅमिली डॉक्टराक आणि त्या टॅबलेटी दिया म्हण सांगा फॅमिली डॉक्टर असं कोण ना तुम्ही तुमचे खंयसर तुम्ही हे करता तुम्ही रावता थंय लागी तुमचे स्पेशलिस्टाक दाखयात कोण अवेलेबल असा स्पेशलिस्ट कोण ना आम्ही केल्या रावा कडे केन्ना तरी वयता बरे मागीर तुम्ही मागीर कॉन्टॅक्ट करून या आमचे कडे कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल असात सगळे रावा कडे नंबर मेळटलो मेळटलो हांव असा नाही तू काय भिवू नका तुका मागीर नंबर दिता स्पेशलिस्टाचा डॉक्टर एक लहानसा ब्रेक घेऊया आणि परतून सुरू करूया